नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेंद्र आगवणे, राज्यशास्त्र विभाग, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे विज्ञान महाविद्यालय सिन्नर, जिल्हा नाशिक। आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे विचारप्रणालीचा अंत। आतापर्यंत जे लेक्चर आपण बघितले त्या लेक्चरमध्ये विचारप्रणालीचा अर्थ, स्वरूप, तिची भूमिका, तिची साधने इत्यादींचा आपण याच्यावरती उहापोह केलेला आहे। यानंतर विचारप्रणालीचा अंत नेमका काय चर्चा आहे, विचारप्रणालीच्या अंताची चर्चा ही अनेक विचारवंतांमध्ये ही घडून येत आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण त्याच्या संदर्भात विचार करणार आहोत। विचारप्रणालीचा बघत असताना विचारप्रणालीचा अंत ही नेमकी काय कन्सेप्ट आहे ते आधी समजून घेणं गरजेचं आहे। विचारप्रणालीच्या अंताच्या संदर्भामध्ये अनेक विचारवंतांचं मत असं आहे की 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विचारप्रणालीचा उदय होत नाही आहे किंवा नव्या विचारप्रणालीचा उदय होत नाही किंवा ज्या प्रचलित विचारप्रणाल्या आहेत त्या सुप्त अवस्थेत गेलेल्या आहेत किंवा झोपलेल्या अवस्थेत आहेत किंवा मग त्या जागृत होत नाही आहेत किंवा समाजाला विचारप्रणालीची गरज वाटत नाही असं पण त्याच्यामध्ये असू शकतं। म्हणजे या अनुषंगाने विचारप्रणालींचा अंत आता होत चाललेला आहे त्याची कारणमीमांसा इथे करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। म्हणून विचारप्रणालीच्या अंताची चर्चा करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की 1950 पासून औद्योगिकदृष्ट्या विकसित समाजातील अनेक विचारवंतांनी विचारप्रणालीच्या राजकारणाची पडझड झाली आहे अशी मांडणी केलेली आहे, त्यामुळे विचारप्रणालीचे पतन झाले आहे असा युक्तिवाद केला गेला। थोडक्यात असं सांगता येईल की जसं टप्प्याटप्प्याने विचार हे डेव्हलप होताना दिसतात आपल्याला जगामध्ये। सर्वात प्रथम ग्रीक नगर राज्यामध्ये राजकीय विचार किंवा जे तत्वज्ञान विकसित झालं ते 20वी सन पूर्व कालखंडामध्ये झालं। आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस यासारख्या तज्ज्ञ विचारवंतांचा समावेश आपल्याला करता येईल। त्याच्यानंतर 20वी सन पूर्व 200-250 तेव्हापासून ते साधारणतः 15व्या शतकापर्यंत म्हणजे 1500-1600-1700 वर्ष कोणत्याही प्रकारचे विचार किंवा विचारप्रणाल्या हे उदयास आल्या नाहीत। म्हणजे हा एक पद्धतीचा काय म्हणतो मी विचारप्रणालीच्या दृष्टिकोनातून अडगळीचा काळ आहे। म्हणजे या कालखंडामध्ये विचारप्रणाली उदयास आल्या नाही, विचारांचा विकास झाला नाही किंवा आणखी त्याच्यामध्ये विचारप्रणाली ही पुढे आलेली दिसत नाही आपल्याला। मग मात्र 15व्या शतकामध्ये मॅकिवेली आले, त्याच्यानंतर जॉन लॉक, रुसो, हॉब्ज आहे, त्याच्यानंतर अनेक विचारवंत आहेत पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, कार्ल मार्क्स आहे किंवा मग इत्यादी असतील, तर या सर्वांनी मग साधारणतः 15व्या शतकापासून ते 19-20व्या शतकाचं पूर्वार्धापर्यंत विचारप्रणाली ह्या उदयास आलेल्या दिसतात। इव्हन 20व्या शतकामध्ये भारतामध्ये गांधीवाद निर्माण झाला हा एक पद्धतीचा विचारच होता, राष्ट्रवाद भारतामध्ये निर्माण झालेलाच होता विचारप्रणाली, तो पण एक महत्त्वाचा आहे। किंवा या त्याच कालखंडामध्ये साम्राज्यवाद होता, वसाहतवाद होता किंवा आणखी बऱ्याच काही उदारमतवादी चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये 16व्या शतकानंतर जगामध्ये उदयास येऊ लागली आणि भारतामध्ये सुद्धा महात्मा फुलेंच्या रूपाने ती प्रथम रुजायला लागली भारतामध्ये। आणि म्हणून विचारप्रणाली ही साधारणतः त्या त्या कालखंडामध्ये उदयास येत आहे, परंतु 1950 पासून किंवा त्याच्यानंतर आपल्याला विचारप्रणाली पाहिजे तशा पद्धतीने फोफावताना दिसत नाहीत किंवा विकसित होताना दिसत नाहीत। म्हणून काही बाबतीमध्ये महत्त्वाच्या मांडणीमध्ये दोन मुद्दे पुढे येतात। एक पहिला मुद्दा तो असा आहे की विचारप्रणालीचे मूलग्राही स्वरूप व जहालपणा कमी झालेला आहे। विचारप्रणालीचं जे काही मूलगामी किंवा मूलग्राही स्वरूप आहे आणि जहालपणा आहे तो कमी होत गेला आहे, हळूहळू ते कमी कमी होत गेलेला आहे। आता याची अनेक कारणं असू शकतात, लोकांचे भौतिक प्रश्न सुटलेले असतील किंवा लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यासारख्या गरजा त्यांच्या पूर्ण होत असतील किंवा त्या दाबण्याचा प्रयत्न होणाऱ्या जे काही यंत्रणा आहेत त्या मजबूत झालेल्या असू शकतात किंवा आणखी काही अन्य कारणं असू शकतात। म्हणजे पहिलं लॉजिक हे लावलं जातं विचारप्रणालीच्या अंताच्या संदर्भामध्ये, ज्याला आपण गृहितक म्हणूया,
ते गृहितक म्हणजे विचारप्रणालीचे मूलग्राही स्वरूप व झालपणा हा कमी कमी होत गेलेला आपल्याला दिसतो. दुसरं त्याच्यामागचं कारण आपल्याला मुद्दा असं म्हणता येईल, तो मुद्दा म्हणजे विचारप्रणालीची लोकांना आकर्षित करण्याची भावनात्मक तीव्रता देखील बऱ्याच अंशी घटलेली आहे. म्हणजे विचारप्रणालीची जी काही आपल्या अनुयायांना आकर्षित करण्याची एक भावनात्मक झालर असते किंवा पैलू असतो, तो पैलू कमी होत गेलेला आहे. लोक मोठ्या प्रमाणात त्या विचारप्रणालीकडे आकर्षित होताना दिसत नाहीत आपल्याला. आणि म्हणून हे जे काही एक भावनात्मकता आहे विचारप्रणालीच्या संदर्भात अटॅच होण्याची जी काही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ती पूर्वीप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात राहिलेली दिसत नाही आपल्याला. आजही बघतो आपण की राष्ट्रवाद हा विचारप्रणाली आहे, परंतु ही विचारप्रणाली बघत असताना आपल्याला असं लक्षात येतं की आपला राष्ट्रवाद कधी जागृत होतो, आपण राष्ट्राबद्दल कधी आकर्षित होत असतो, तर कधीतरी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच असेल किंवा भारतावरती फार असं भयंकर मोठं संकट आलेलं असेल किंवा युद्ध होत असेल, तर अशाच कालखंडामध्ये लोकांचा राष्ट्रवाद हा जागृत होतो. आणि इतर कालखंडामध्ये मात्र मग राष्ट्राला पुढे घेऊन जाणे किंवा राष्ट्राबद्दलची जे काही उत्तरदायित्व आहेत ते उत्तरदायित्व हे या याच्यामध्ये असलेले दिसून येत नाहीत. म्हणून थोडक्यात मला असं सांगायचं आहे की विचारप्रणालीच्या अंताच्या संदर्भामध्ये दोन गृहितके मांडली गेली. त्याच्यामध्ये पहिलं विचारप्रणालीचे मूलग्राही स्वरूप आणि झालपणा हा कमी कमी होत गेला. दुसरं विचारप्रणालीची लोकांना आकर्षित करण्याची जी काही भावनात्मक तीव्रता आहे ती घटलेली दिसते. ह्या दोन मुद्द्यांच्या आधारे विचारप्रणालीच्या अंताचा विचार आपण करणार आहोत. विचारप्रणालीच्या अंताच्या संदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी काही आपली मतं मांडलेली आहेत. आता त्याच्यामध्ये पहिलं जे काही मत आहे ते पहिलं मत आपल्याला असं म्हणता येईल की ते म्हणजे स्टुअर्ट ह्यूजेस या विचारवंताने सर्वप्रथम 1951 एक लेख लिहून विचारप्रणालीच्या विघटनाची प्रक्रिया सुरू झाली आहे असे मत मांडले. विचारप्रणाली आपले मूलग्राही क्रांतिकारक अंग तिने गमावलेलं आहे. विचारप्रणालीच्या संदर्भात वैचारिक मतभेद मागे पडून केवळ पद्धतीविषयक मतभेद शिल्लक राहिलेले आहेत असा युक्तिवाद मांडला गेलेला आहे. म्हणजे ते पद्धत काय असावी एवढेच फक्त मतभेद त्याच्यामध्ये आहेत, मात्र मूळ जो काही विचार निर्माण करणे असेल किंवा विचारातून विचार हा जो काही एक डेव्हलप होणारा पैलू असतो तो पैलू आहे तो आता इथे राहिलेला दिसत नाही आपल्याला. म्हणून हे जे काही सगळे मतभेद आहेत हे मतभेद हे साधारणतः वैचारिक मंथनापेक्षा त्या विचाराची पद्धत कशी अवलंबली गेली किंवा अनुयायी किंवा फॉलोअर्स आहेत ते त्या विचारवंताला त्या पद्धतीने मांडतात मानतात, परंतु जे काही एक वैचारिक मंथनातून एक नवीन विचार पुढे आला पाहिजे, वादे वादे जाय तो तथा असते. म्हणजे त्या पद्धतीने थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की वादातून विचार हे निर्माण होत असतात. म्हणजे थोडक्यात मंथन वैचारिक मंथन होणं गरजेचं असतं. दुसरा विचार त्याने मांडलेला आहे साधारणतः रेमंड ॲरो याने 1955 भूमिकेचा विस्तार त्याने केला आपल्या. आणि त्याने असं म्हटलं की राजकीय मूल्यव्यवस्थेतील वैचारिक मतभेदांचे नेमके विभिन्न आणि स्वरूप मागे पडले आहे. त्याने असा निष्कर्ष काढला की पश्चिमी समाजामध्ये वैचारिक संघर्ष मृतप्राय होत आहे कारण भिन्न मागण्यांमध्ये समन्वय साधून समेट घडवता येतो हे अनुभवांती सिद्ध झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात रेमंड ॲरो यांनी राजकीय मूल्यव्यवस्थेतील वैचारिक जे काही मतभेद आहेत ते मागे पडलेले आहेत. त्यांनी पुढे हेही सांगितलं की पश्चिमी म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये वैचारिक संघर्ष मृतप्राय झालेला आहे. म्हणजे आता तिथं विचारांसाठी कोणी भांडत नाही आहे, पूर्वी वैचारिक लढाई असायची, परंतु आता वैचारिक लढाई राहिली नाही आणि ती एक पद्धतीने भौतिक किंवा व्यावहारिक पातळीवरती आलेली आहे आणि नफा तोटा या अनुषंगाने ती आलेली आहे भांडवलशाहीच्या विकासाच्या माध्यमातून. आणि म्हणून भिन्न मागण्यांमध्ये समन्वय साधून समेट घडवता येतो हे अनुभवांती सिद्ध झाले आहे. म्हणजे थोडक्यात या पद्धतीने रेमंड ॲरो यांनी म्हटलं गेलेलं आहे. आणखी विचारप्रणालीच्या अंताबद्दल 1955 स्वातंत्र्याचे भवितव्य फ्युचर ऑफ फ्रीडम
या विषयावर मिलानमध्ये भरलेल्या परिषदेने चर्चेअंती पुढील बाबीवरती एकमत झालेलं होतं. म्हणजे अनेक विचारवंत तज्ज्ञ हे साधारणतः मिलानमध्ये 1955 जी परिषद भरली त्या परिषदेमध्ये काही बाबीवरती अनेक विचारवंतांचे मतं हे एक झालेले दिसून येतात. ज्याच्यामध्ये पहिलं मत होतं झाल विचारप्रणालीचे पतन होत आहे. झाल विचारप्रणाली, झाल विचारप्रणाली म्हणजे कोणती? तर जे हिंसेकडे वळलेली असते, जी ॲग्रेसिव्ह असते, जिच्यामध्ये झालपणा असतो, कडवटपणा असतो, जिच्यामध्ये अशा पद्धतीने तात्काळ क्रांती करण्याची काय झडप असते, अशी जी काही एक झाल विचारप्रणाली आहेत. आता उदाहरणार्थ झाल विचारप्रणालीमध्ये सांगायचं झालं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये हिटलर, मुसोलिनी यांचं जे काही नाझीवाद आहे, फॅसिस्टवाद आहे, ह्या एक पद्धतीने झाल विचारप्रणाली होत्या, त्या कुठेतरी नष्ट झालेल्या आहेत किंवा नष्ट होत आहेत, ह्या बाबीवरती एकमत झालं. या पतनाचे मुख्य कारण पश्चिमी देशातील आर्थिक सुबत्ता होय. म्हणजे या पतनाचे किंवा या ऱ्हासाचे मुख्य कारण पाश्चिमात्य देशामध्ये जी आर्थिक सुबत्ता आली, त्या आर्थिक सुबत्तेमुळे साधारणतः काय झालं तर लोकांना विचारप्रणालीबद्दल आकर्षण कमी वाटायला लागलं किंवा विचारप्रणालीशी फारसं ते अटॅच झाले नाहीत. व्यक्ती संघर्ष कधी करतो? तर व्यक्ती हा ज्यावेळेस उपाशी असेल किंवा ज्याच्या पोटाला अन्न नाही तो साधारणतः एकतर पेटून उठतो नाहीतर नष्ट होतो. परंतु ज्यावेळेस पोट भरलं जातं त्यावेळेस साधारणतः लोक वादामध्ये पडत नाहीत. तीच अवस्था पाश्चिमात्य देशांची झाली. आर्थिक सुबत्ता आल्यामुळे लोकांच्या गरजा भागल्या, लोकांच्या गरजा भागल्यामुळे वाद किंवा संघर्ष करण्याची स्थितीच उद्भवली नाही आणि त्याच्यामुळे विचारप्रणालीचा अंत झाला. एकेकाळी परस्परविरोधी असणाऱ्या विचारप्रणालीच्या परंपरांच्या जवळ येत आहेत. एकेकाळी परस्परविरोधी असणाऱ्या विचारप्रणाली ह्या एक जवळ येत चाललेल्या आहेत. आता उदाहरणार्थ परस्परविरोधी म्हणजे कोणत्या? तर राष्ट्रवाद, वसाहतवाद किंवा राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीयवाद किंवा भांडवलवाद किंवा साम्यवाद किंवा उदारमतवाद, जहालवाद किंवा पुरोगामी आणि प्रतिगामी असे, किंवा पर्यावरणवादी किंवा भांडवलवादी, हे जे काही परस्पर विरोधी आहेत ते कुठेतरी आता एकमेकांशी समन्वय साधतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या जे काही टोकदारपणाची धार आहे ती कुठेतरी बोथट होत चाललेली आहे आणि ती बोथट झालेली आहे. म्हणजे इतका टोकाचा विरोध कोणी करत नाही, जाऊ दे आपल्याला काय करायचं, म्हणजे इतर लोकांना त्याचं काही पडलं नाही मग आपणच त्याच्यामध्ये का पुढाकार घ्यायचा, असं जे काही एक होत चाललेलं आहे. किंवा प्रवाहाच्या विरुद्ध का जायचं किंवा प्रवाहाच्या विरुद्ध कसं जायचं, या विचाराने साधारणतः विचारांचे जे काही अनुयायी आहे ते फॉलोअरसुद्धा आज कमी होताना दिसतात आपल्याला. चंगळवादी संस्कृती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही पारंपरिक विचारप्रणाली आहेत त्या विचारप्रणालींचा अस्तल हा झालेला दिसतो आपल्याला. आणखी एक प्रसिद्ध अभ्यासक आहे, त्या प्रसिद्ध अभ्यासकाचं नाव आहे डॅनियल बेल. म्हणजे खऱ्या अर्थाने विचारप्रणालीचा अंत ही जी काही कन्सेप्ट आहे ते मोठ्या प्रमाणात विकसित केली किंवा तिला न्याय दिला तो म्हणजे डॅनियल बेल यांनी. डॅनियल बेल यांनी एंड ऑफ आयडियोलॉजी या नामक ग्रंथामध्ये असा युक्तिवाद केला की भांडवलशाहीने 20व्या शतकात जे सामाजिक राजकीय बदल घडून आणले त्यामुळे विचारप्रणालीचे सर्व आधारच नष्ट झाले आहेत. भांडवलशाहीची अनेक सत्तावादी रचना व कल्याणकारी राज्याची व्यवस्था यामुळे लोकांचे सर्व प्रश्न सुटले असून सद्यस्थितीत मूलभूत परिवर्तनाची गरज कोणालाच भासत नाही. वादाचे मुद्दे असले तरी ते किरकोळ आहेत, प्रस्थापित व्यवस्थेतच ते मिटू शकतात असं त्यांचं मत आहे. म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेमध्ये असं झालं की राजकीय सामाजिक बदल घडवून आणले त्यामुळे विचारप्रणालीचे आधारच नष्ट झाले. म्हणजे भांडवलशाहीची अनेक सत्तावादीची रचना किंवा कल्याणकारी राज्यव्यवस्था आहे यामुळेच लोकांचे काय झाले की प्रश्न सुटलेले आहेत सर्वांचे आणि त्याच्यामुळे मूलभूत बदल करावा असं काही वाटत नाही. म्हणजे माझ्या जर गरजा लोकशाहीमध्ये सगळे भागत असतील तर मी लोकशाहीच्या विरुद्ध का जाईन, किंवा भले हुकुमशाही असेल परंतु मला जर त्याचा फारसा त्रास नसेल किंवा माझ्या गरजा पूर्ण होत असतील तर मी त्याच्या विरुद्ध का जाणार. म्हणजे थोडक्यात गरजा पूर्ण झालेल्या असतील तर लोक हे साधारणतः त्या ह्याच्यामध्ये पुढे जात नाहीत किंवा त्याला विरोध पत्करत नाहीत, हे पण त्याचे आहे. एका बाजूने उदारमतवादी लोकशाही राज्यव्यवस्थेचे हे यश
आणि दुसऱ्या बाजूने स्टॅलिनच्या कारकिर्दीच्या प्रणालीच्या नावाखाली लोकांवर झालेले अनन्वित अत्याचार आणि मार्क्सची चुकलेली अनेक भाकिते यामुळे जगात आता कोणालाच विचारप्रणालीबद्दलचे आकर्षण उरलेले नाही. उलट पक्षी सर्व मूलभूत प्रश्नावर त्यांच्यात एक वाक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे विचारप्रणालीतील मतभेद कमी होत जाऊन अखेरीस विचारप्रणालीचा अंत हा घडून आलेला दिसून येतो. म्हणून डॅनियल बेलचं मत हे खूप महत्त्वाचं आहे, कारण भांडवलशाहीच्या विकासाने कामगारांच्या बऱ्याचशा गरजा पूर्ण झालेल्या आहेत किंवा समाजातल्या अनेक लोकांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. दुसरा भाग आहे लोकशाहीचा. अलीकडे लोकशाहीची जी तिसरी लाट आली, त्या तिसऱ्या लाटेमध्ये अनेक देशांनी लोकशाहीचा स्वीकार केला. त्या लोकशाही जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या गरजा ह्या पूर्ण झाल्या. नुसत्या गरजाच भौतिक पूर्ण झाल्या असं नाही, तर त्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय यासारख्या जे काही मूल्य असणाऱ्या गोष्टी आहेत त्या पण त्यांना मिळायला लागल्या आणि त्याच्यामुळे त्यांचं एक प्रकारे गरजा पूर्ण झाल्या आणि त्याच्यामुळे ह्या विचारप्रणालीचा अंत हा झालेला दिसून येतो. लिप्सेट हा एक महत्त्वाचा विचारवंत आहे. त्याचं मत असं आहे की औद्योगिक क्रांतीचे मूलभूत प्रश्न सुटले आहेत, कामगारांना औद्योगिक आणि राजकीय नागरिकत्व मिळाले आहे, पुराणमतवाद्यांनी कल्याणकारी राज्याला मान्यता दिली आहे, लोकशाहीवादी डाव्यांना हे पटले आहे की राज्यसंस्थेच्या सत्तेत सगळीकडून वाढ झाल्यास आर्थिक प्रश्न तर सुटत नाहीतच पण स्वातंत्र्यावर मात्र संकटे येतात. ज्या विचारवंतांना राजकीय कृती प्रवृत्त होण्यासाठी विचारप्रणालीची व कल्पितांची म्हणजे उटोपिया निकट भासत असते त्यांना पश्चिमेत झालेल्या या सामाजिक क्रांतीमुळे आता अंतर्गत राजकारणात स्थानच उरले नाही. थोडक्यात याच्यामध्ये असं म्हणता येईल की बऱ्याच जे काही अपोजिट करणाऱ्या विचारप्रणाल्या होत्या, म्हणजे त्याला सबल्टर्न किंवा वंचितांच्या विचारप्रणाली म्हणता येईल आपल्याला, तर त्या विचारप्रणाल्यांनी हे मान्यच करून टाकलेलं आहे की एखादी समजा तिचा स्वीकारच करून टाकलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस विरोध बोथट होतो त्यावेळेस त्याचा स्वीकार वाढायला लागतो आणि म्हणून हे जे काही बाब आहे, म्हणजे मागाशी म्हटल्याप्रमाणे पुराणमतवाद्यांनी कल्याणकारी राज्याला मान्यता दिली किंवा कामगारांना औद्योगिक आणि राजकीय नागरिकत्व मिळालं म्हणजे भांडवलशाहीमध्ये त्यांचा समावेश झाला, किंवा लोकशाहीवादी डाव्यांना हे पटून गेलेलं आहे की राज्यसंस्थेत सगळीकडून वाढ झाल्यास आर्थिक प्रश्न सुटतच नाहीत परंतु स्वातंत्र्यावर अनेक संकटे येतात. तर असे अनेक जे आहे ते थोडक्यात जे काही विरोधी मतप्रवाह आहेत ते बोथट झालेले आहेत किंवा ते कमी होताना आपल्याला दिसून येतात, म्हणून हे पण त्याच्यामध्ये असलेलं दिसून येतं. तर हे आहे, वरकरणी हा युक्तिवाद पडणारा असला तरी तो अपरिपक्व आहे. विचारप्रणाली म्हणजे हितसंबंधाचा एक विशिष्ट संच अशी भूमिका त्यामागे आहे, पण विचारप्रणालीबद्दलची ही भूमिका अत्यंत चुकीची असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आणखी एक विचारवंत आहे, त्या विचारवंताचं नाव आहे WW रोस्तो यांनी द स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या 1960 पब्लिश झालेल्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की आर्थिक विकासाची एक कडी प्रारूप मांडली आहे एक कल्ली स्वरी. त्याच्यामध्ये पश्चिमी समाज आर्थिक विकासाच्या ज्या रणामधून गेलेला आहे किंवा ज्या मार्गातून गेलेला आहे त्या साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या जगातील देशांना मार्गक्रमण लागलेले आहे. म्हणजे त्या टप्प्यातून, म्हणजे आर्थिक विकासाच्या ज्या टप्प्यातून गेला त्या टप्प्यातूनच दुसऱ्या व तिसऱ्या जगातील देशांना मार्गक्रमण करावे लागेल. म्हणजे कोणत्याही प्रकारची विचारप्रणाली असली तरी तिला आर्थिक विकासाच्या पश्चिमी समाजाप्रती टप्प्यातूनच जावे लागणार असा दावा त्यांनी केलेला आहे. म्हणजे साधारणतः कुठलाही देश असेल तर तो एखादा देश गरीब असेल खूप तर तो अचानक एकाएकी श्रीमंत होत नाही किंवा विकसित होत नाही. अविकसित देश हा डायरेक्ट विकसित होत नाही, त्याला अविकसितमधून विकसनशील आणि विकसनशीलतेमधून विकसित हे टप्पे पारच करावे लागतात, किंवा आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने जे काही टप्पे असतील ते टप्पे त्यांना पूर्ण करावेच लागतील, त्याच्याशिवाय त्यांना विकास करता येणार नाही. म्हणजे विचार कोणतेही तुम्ही स्वीकारा परंतु हे टप्पे तुम्हाला जर पारच करावे लागत असतील तर वैचारिक लढाई किंवा जे काही वैचारिक भांडणं का निर्माण करायची असंही त्याच्यातून प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतो. विचारप्रणालीच्या अंताबद्दल जे के गॅलब्रेथ यांनी द न्यू इंडस्ट्रीयल स्टेट या 1967 निर्माण झालेल्या ग्रंथामध्ये
त्यांनी असं सांगितलं की पश्चिमी राष्ट्रातील औद्योगिक समाजाची काही वैशिष्ट्ये ही विचारप्रणालीचा अंत निर्देशित करतात असं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे एकूण एक सगळं तेच येतं की त्याच्यामध्ये ह्या ज्या काही विचारप्रणाली आहेत त्या विचारप्रणालीच्या अनुषंगाने आपल्याला हेच सांगता येईल की औद्योगिक विकास झाला, कामगारांना किंवा जे काही समाजातील लोक आहेत त्यांच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या आणि त्याच्यामुळे त्यांचा जे काही विरोध आहे तो बोथट झालेला आपल्याला दिसायला लागला. म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या बाबी आहेत ह्या आपल्याला या माध्यमातून दिसून येतात. म्हणून फ्रान्सिस फुकुयामा यांनी एंड ऑफ हिस्ट्री 1989 या ग्रंथात इतिहासाच्या अंताची घोषणा करून एका अर्थाने विचारप्रणालीच्या अंताचाच युक्तिवाद केलेला आहे. सोव्हिएत रशियाचा पडाव झाला, जगातील साम्यवादी राजवटीची झालेली पिछेहाट, तिसऱ्या जगाने स्वीकारलेला नव उदारमतवादी आर्थिक सुधारणा कार्यक्रम, यामुळे उदारमतवादी भांडवलशाही व्यवस्थेचा निर्णायक विजय झाला आणि उदारमतवादी भांडवलशाही व्यवस्था हीच मानवी समाजाच्या सर्व समस्यांची उकल करण्यासाठी समर्थ आहे, त्यामुळे पर्यायी विचारव्यवस्थेची निर्मिती करण्याची गरज नाही अशी मांडणी करण्यात आली. म्हणजे एक पद्धतीने फ्रान्सिस फुकुयामा एंड ऑफ हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांनी विचारप्रणालीचा अंत म्हणजे एंड ऑफ आयडियोलॉजी या अनुषंगानेच त्यांनी तत्वज्ञान मांडलं. त्याची कारणं देत असताना रशियाचं विघटन असेल किंवा साम्यवादी जे काही देश होते त्यांची झालेली पिछेहाट असेल किंवा त्यांची झालेली दुरावस्था असेल किंवा अलीकडेच नव उदारमतवादी भांडवलशाहीने जो काही नव उदारमतवाद स्वीकारला आणि त्याच्यातून एक नव साम्राज्यवादाचं धोरण आलं, त्याच्यातून पण एक आपल्याला असं दिसून येतं की आता भांडवलशाही व्यवस्थेचा निर्णायक विजय झालेला आहे आणि भांडवलशाही हीच सगळ्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी समर्थ आहे असा विश्वास कुठेतरी लोकांचा त्यांच्यामध्ये बसायला लागला आणि त्याच्यामुळे साधारणतः हा विचारप्रणालीचा अंत झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून विचारप्रणालीच्या अंताच्याबद्दलची जी काही डिबेट आहे हे डिबेट हे साधारणतः आपल्याला अनेक माध्यमातून अशा पद्धतीने दिसून येतात. थोडक्यात माझं मत आणखी असं म्हणता येईल की विचारप्रणालीचा अंत हा साधारणतः झालेला आहे असं जरी अनेक विचारवंत मांडत असले तरी नव चळवळी नव सामाजिक चळवळी ह्या ज्या उदयास आलेल्या आहेत त्यांनी विचारप्रणाली कुठेतरी टिकवून ठेवलेली आहे. म्हणून विचारप्रणालीचा अंत झालेलाच आहे असं म्हणता येत नाही. उदाहरणार्थ स्त्रीवाद असेल, हा 1960 नंतर उदयास आलेली चळवळ आहे, स्त्रीवादी चळवळ. पर्यावरणवादी चळवळ आहे किंवा पर्यावरणवाद विचारप्रणाली आहे ही सुद्धा 1960 नंतर उदयास आलेली आहे. नवसाम्राज्यवाद आहे किंवा चंगळवाद आहे किंवा आणखी काही सुधारणावाद असेल किंवा इत्यादी विचार असतील, तर हे विचार हळूहळू लोकल पातळीवर का असेना परंतु अशा पद्धतीच्या एक विचारप्रणाली ह्या पुढे येताना दिसत आहेत आपल्याला आणि विचारप्रणालीचा अंत झालेला आहे या विधानाला कुठेतरी ते असत्य ठरवताना दिसतात आपल्याला. तर ह्या सगळ्या बाबींचा विचार करता आपल्याला विचारप्रणालीचा अंत हा झालेला आहे पूर्णतः असं म्हणणं हे चुकीचं ठरू शकतं. म्हणून विचारप्रणाली ही साधारणतः आणखी पुढे उदयास येऊ शकते, कारण आपल्याला माहिती आहे की कुठलीही चळवळ उदयास होण्यासाठी तिला एक महत्त्वाचा स्पेस लागत असतो आणि हा स्पेस हा साधारणतः विशिष्ट परिस्थितीमध्येच मिळत असतो. ज्यावेळेस सामाजिक दुफळ्या वाढतील त्यावेळेस चळवळी उदयास येतील, त्यावेळेस विचार उदयास येतील. ज्यावेळेस मंथन होईल खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक विचारांचं त्यावेळेस त्याच्यातून एक चांगले विचार पुढे येऊ लागतील जे सर्वसमावेशक असतील, जे सगळ्यांच्या हिताचे असतील आणि त्या माध्यमातून मग आणखी एक चिरकालीन टिकणारे विचार हे त्याच्यातून निर्माण होताना आपल्याला दिसतील. धन्यवाद.